मागील पाठामध्ये आपण बेरीज हा घटक बघितलेला आहे. या पाठामध्ये अशा दोन संख्या बघायच्या आहेत की ज्या दोन संख्यांची बेरीज ही 20 येणार आहे, म्हणून आपल्या पाठाचे नाव आहे बेरीज 20 येईल अशा संख्यांच्या जोड्या तयार करा किंवा तयार कर. मग आपल्याला जोड्या तयार करत असताना एक संख्या दिलेली असणार आहे, दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर अशा संख्या शोधत असताना एक संख्या दिलेली आहे म्हणजे दुसरी संख्या शोधताना दोन पद्धतीने शोधता येतात. त्या कोणत्या दोन पद्धतीने शोधता येतात ते आपण पाहूया. मागे बोर्डावरती काही चित्र दिलेले आहे, यामध्ये एक उदाहरण तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे समजून. वरती एक संख्या दिलेली आहे 11 आणि खाली संख्या दिलेली आहे 9. 11 आणि 9 यांची बेरीज होते 20. मग आता आपल्याला बाकीच्या बॉक्स मध्ये कोणत्या तरी एका बॉक्स मध्ये एक संख्या दिलेली आहे, दुसरा बॉक्स रिकामा दिलेला आहे आणि त्या रिकाम्या बॉक्स मधली संख्या आपल्याला शोधायची आहे. तर पहिल्या पद्धतीने कशी शोधायची ती पाहूया. आता बघा, ह्या बॉक्स मध्ये 10 ही संख्या दिलेली आहे आणि त्याच्या समोरील विरुद्ध संख्येत विरुद्ध दिशेला जो दिलेला आहे बॉक्स तो रिकामा दिलेला आहे. मग आता रिकाम्या बॉक्स मध्ये संख्या शोधत असताना या संख्येच्या पुढे मोजायचं, कुठपर्यंत मोजायचं, तर 20 येत नाही तिथपर्यंत आपल्याला पुढे मोजायचं आहे. आता 10 पुढे बघा रेषा मारून कसं मोजायचं. 10 पुढे 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. आता ह्या 20 पर्यंत मोजल्यात म्हणजे आता आपल्याला ही पूर्ण संख्या किती मारल्यात किंवा किती ओढल्यात ते आपल्याला मोजायचे आहे. आणि ओढल्यानंतर मग आपल्याला ती येणारी संख्या जेवढ्या रेषा आहेत तेवढी संख्या इथं मांडायची आहे. तर बघू आपण किती रेषा आपण हे केल्यात. इथं आकडे येऊ 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. किती रेषा मारल्या? 10. म्हणजे या बॉक्स मध्ये किती येणार आहे? 10. आता हे 10 आणि हे 10 ह्या दोघांची बेरीज किती येते? 20. तर अशाच पद्धतीने दुसरा बॉक्स दिलेला आहे, दुसऱ्या बॉक्स मध्ये इथे किती दिलेले आहे? 12. आता ह्याच्या समोरचा बॉक्स आहे तो रिकामा आहे. मग या रिकाम्या बॉक्स मध्ये आपल्याला संख्या कशी शोधायची तर तुम्हाला सांगितली रेषा मारून आपण मोजू शकतो. मग मोजा 12 पुढे 13 14 15 16 17 18 19 आणि 20. आता ह्या संख्या मोजत असताना आपण अंकांचा वापर केलाय म्हणजे आपल्याला समजेल की ह्या संख्या कशा मोजायच्या. इथं बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती संख्या रेषा मारल्या? 8. म्हणून इथं किती येणार आहे? 8. ही दुसरी संख्या 8 ही आली, म्हणजे 12 आणि 8 बरोबर 20. म्हणजे बेरीज किती आली? 20. म्हणजे या दोन संख्यांच्या काय झाल्या? जोड्या झाल्या. जोड्या कशा झाल्या? तर या दोन जोड्यांची किंवा दोन संख्यांची बेरीज किती येते? 20 येते. आता तिसरा जो बॉक्स आहे इथे 14 दिलेला आहे, इथे रिकामा दिलेला आहे, म्हणजे आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे. तर आपण दुसऱ्या पद्धतीने काढूया, कशी शोधायची ते आपण बघूया. एकूण आपण किती घेतलेले आहेत? 20 हे वस्तू घेतलेले आहेत. कोणत्याही 20 वस्तू घ्या, खडे घ्या, काड्या घ्या किंवा एखादे ठोकळे घ्या, कोणत्याही वस्तू घेतल्या तर त्या 20च घ्यायच्या आहेत. का 20 घ्यायच्या? कारण इथं आपल्याला बेरीज 20 येईल अशा संख्यांच्या जोड्या तयार करायच्या, म्हणून आपण 20 वस्तू घेतलेल्या आहेत. मग आता 20 मधून ऑलरेडी त्यांनी किती दिलेले आहेत? 14 दिलेले आहेत, म्हणून ते 14 काय करायचे? त्या 20 मधून बाजूला काढायचे आणि 14 काढल्यानंतर खाली किती राहतात वस्तू त्या मोजायच्या आणि तेवढा अंक समोरच्या बॉक्स मध्ये किंवा समोरच्या बॉक्स मध्ये लिहायचा. बघा आता एकूण वस्तू किती 20 आहे मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17
अठरा एकोणवीस आणि वीस, एकोणवीस वस्तू आहेत आणि वीस वस्तू मधून आपल्याला चौदा हा अंक, एक संख्या दिलेली आहे चौदा आणि दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे. मग चौदा दिली म्हणून आपण चौदा ह्या बाजूला वस्तू करणार आहे आणि राहिलेल्या किती ते पाहूया आपण. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा, ह्या चौदा वस्तू आपण काय केलेल्या आहेत बाजूला काढलेल्या आहेत. मग आता शिल्लक किती वस्तू राहिल्या त्या बघायच्या आणि तेवढी संख्या ही समोरच्याच्या किंवा समोरच्या बरखान्या बॉक्स मध्ये लिहायची आहे. मग आता राहिल्यात किती बघा, एक दोन तीन चार पाच आणि सहा, किती राहिले आता तर सहा वस्तू राहिल्यात म्हणजे सहा ठोकळे राहिलेत म्हणून आपण समोरच्या बॉक्स मध्ये किती लिहायचे आहे तर सहा लिहायचे आहे. मग अशा पद्धतीने येतात चौदा अधिक सहा बरोबर वीस. यामधून तुम्हाला पुढचा याची सुद्धा वजाबाकीची देखील तयारी होऊ शकते, म्हणजे एकूण याच्यामधून ही जर वजा केली किंवा काढून घेतली तर राहतात किती हे सुद्धा येतं, म्हणजे बेरजेमधून आपल्याला वजाबाकी ही देखील संकल्पना स्पष्ट होते. तर अशा पद्धतीने काही उदाहरणं तुमच्या सरावासाठी मी देणार आहे. या पाठाच्या शेवटी तुम्हाला मी काही उदाहरणे देणार आहे आणि ती उदाहरणे तुम्ही आपल्या आईच्या किंवा वडिलांच्या मदतीने तुम्हाला घरी सोडवायची आहेत.